शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की छत्तीसगड झारखंड आणि ओरिसाच्या दरम्यान असलेलं कमीदाबाचं क्षेत्र हे तोडं तसं मध्य भारताकडे सरकत असलं तरी अरबी समजीत असलेलं बाष्प आणि दाबाकडील वातावरण या दोन्हीच्या मिलापामुळे महाराष्ट्रामध्ये अतिशय स्थानिक स्वरूपाचा उत्तम पाऊस पडलेला आहे आज बहुतांशी जिल्ह्यांमध्ये बहुतांश तालुक्यांमध्ये खूप चांगला पाऊस पहिल्यांदा शेतकऱ्यांनी पाहिला आहे आणि हा पाऊस पुढे आठवडाभर आहे बऱ्याच विभागात पाऊस झाला नाही त्याची अतिशय निराशा व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये आम्ही बघतो आहोत परंतु आपल्याला निराश होण्याची गरज नाही कारण ही जेवणाची वाढ असते तशा प्रकारचा पाऊस सुरू झाला आहे ही वाढी तुमच्यापर्यंतही पोहोचणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुढील आठ दिवसात अतिशय चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे विनाकारण शेतकऱ्यांनी आता मनस्ताप करायची गरज नाही उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये जोर वाढत जाणार आहे रात्री उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या दिशेने थोडं पावसाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल अशा प्रकारचा आपला पहिला अंदाज होता आणि हा अंदाज यशस्वी झालेला आहे महाराष्ट्रात उत्तम अशा प्रकारचा पावसाला सुरुवात झालेली आहे उद्या पावसाचं क्षेत्र हे खास करून पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वासी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यात असणार आहे त्यामुळे उद्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रावर पाऊस केंद्रित होणार आहे त्यामुळे ज्याही विभागात आज पाऊस झाला नाही त्या विभागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस उतरून राहणार आहे आज उत्तर महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे या विभागात थोडं पावसाचं प्रमाण कमी होतं जे सातारा विभागामध्ये तर या ठिकाणी उद्या पाऊस असणार आहे तेवीस तारखेलाही पाऊस असणार आहे हे पावसाचं क्षेत्र सातत्याने असल्यामुळे एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा पाऊस झाल्यामुळे एकूणच पाणीपातळी सुद्धा हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात पावसा जातून राहणार आहे एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात सरकणार आहे जी छोटी चक्राकार स्थिती आहे ही पंचवीस तारखेला कोकण किनारपट्टीला सरकेल परंतु तरी देखील या दरम्यान उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र भागात पावसात जोर राहणार आहे सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि खास करून मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की उत्तर महाराष्ट्र जरी आत्ता पाऊस कमी पडत असला तरी उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस या सप्ताहामध्ये होणार आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही छत्रपती संभाजीनगरमधील किंवा बुलढाण्यामधील शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही अहमदनगर बीड किंवा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा चिंता करायची गरज नाही आपल्याला सर्वांना पाऊस येणार आहे हे पावसाचं वातावरण अठ्ठावीस तारखेला थोडं कमी उत्तरेला सरकणार आहे आपण बघतो की वातावरण एकंदर बदलत आहे पावसाचा प्रभाव एकोणतीसला विदर्भात जरी विदर्भात मात्र पुन्हा तीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात एक तारखेला पुन्हा पावसाच्यातून राहणार आहे त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण थोडीफार मध्ये उघडीप मिळणार आहे परंतु बऱ्याच विभागात सातत्याने पाऊस होणार आहे स्कायमेटचाही अंदाज आज बरोबर ठरलेलं आहे बावीस तारखेला उद्या आपण पुन्हा बघता पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा जोरदार पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला हे प्रमाण थोडं विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असं थोडं सरकणार आहे म्हणजे थोडं पावसाचं प्रमाण या मॉडेलने कमी दाखवलं आहे चोवीस तारखेला हे प्रमाण थोडं कमी दाखवलेलं आहे म्हणजे थोडा प्रभाव स्कायमेटचा पावसाच्या बाबतीत कमी दाखवण्यात येतो आहे परंतु असं काही होणार नाही पाऊस वाढणार आहे मराठवाडा विदर्भात देखील पंचवीस तारखेला स्कायमेटने पाऊस दाखवला आहे मात्र सव्वीस तारखेपासून स्कायमेटचा पावसाचा अंदाज बदलतो आहे आपण बघतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस पावसाचा अंदाज स्कायमेटचा बदलतो आहे म्हणजे पाऊस कमी होईल असं दाखवलं जात असलं तरी स्थानिक पाऊस तयार होणार आहे आणि महाराष्ट्रात स्थानिक पाऊस तीस तारखेपर्यंत पडणार आहे पंचवीस सप्टेंबरनंतर परतीच्या पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रात मात्र ऑक्टोबरमध्येच परतीच्या पावसाला सुरुवात होईल सध्या कुठलेही मॉडेल हे तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त रिझल्ट देत नाही आहे त्यामुळे आज जरी महाराष्ट्रात पाऊस दाखवला गेला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला नाही परंतु बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रात्रपाळी पाऊस करणार आहे आपण उद्याच्या पावसावर अधिक लक्ष देणार आहोत आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वगैरे काही भागात पाऊस कमी आहे नगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सर्वच विभागात अजून पाऊस कमीच आहे सर्व विभागात पाऊस उद्याही पडणार आहे त्यामुळे उद्याही पावसाचं वातावरण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे पावसाचं वातावरण बावीस तारखेला राहणार आहे या मॉडेलनुसार एक लक्षात ठेवायचं पाऊस हा दुपारनंतर सुरू होतो सकाळच्या सेशनमध्ये आपल्याला पाऊस दिसणार नाही परतीच्या पावसाचं लक्षण असलेला हा पाऊस आहे यामध्ये भाग बदलत पडणं हा पहिला गुंधर्म आहे दुसरा गुंधर्म आहे मेघगर्जिनीस हा पाऊस पडतो आहे तिसरा गुंधर्म आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे एकूणच परतीच्या पावसाचे पूर्ण लक्षणं या पावसामध्ये आहेत परंतु हा परतीचा पाऊस नाही तेवीस तारखेलाही जोरदार पावसाचं वातावरण या मॉडेलने दाखवलेलं आहे आणि चोवीस तारखेलाही फार सकारात्मक अशा प्रकारचं पावसाचं वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे मात्र विदर्भात थोडा पाऊस कमी दाखवला आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात विदर्भ वगळता पाऊस दाखवलेला आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये एक स्थानिक कबीदाबाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भासहित सव्वीस तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे स्कायमेटने मात्र सव्वीस तारखेनंतर पावस वातावरण कमी दाखवलं आहे विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमीदाबाचं छोटी चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे सव्वीस सत्तावीसला आणि ही महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे पहिला विशाखापट्टणमजवळचा कमीदाब हा महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि एकूणच आपल्याला वातावरणात एक मोठा बदल दक्षिण भारतामध्ये पावसाला मोठं पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सव्वीस सत्तावीसनंतर चांगलं वातावरण तयार होत आहे त्यामुळे साधारणपणे सव्वीस सत्तावीसनंतर उत्तर महाराष्ट्राऐवजी पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो मराठवाड्यातही आपल्याला अठ्ठावीस तारखेला पावसाळी वातावरण दिसतं आहे त्यामुळे आपल्याला एकोणतीसलाही महाराष्ट्रात पावसाचं वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे आपण अतिशय सुंदर अशी परिस्थिती बघतो आहोत तीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन तयार व्हायला सुरुवात होणार आहे आणि एक डिप्रेशन हे मुंबईच्या आजूबाजूला कोकण किनारपट्टीला तयार होणार आहे त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा त्याचं ट्रपलाईनही महाराष्ट्राहून जाणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी वातावरण तयार होणार हुन आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा पाऊस उघडणार नाही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात पाऊस झाल्याशिवाय हा पाऊस उघडणार नाही ज्यांना पाऊस झाला आहे त्यांचं अभिनंदन करा आणि तुम्हालाही पाऊस झाल्यानंतर त्यांना अभिनंदन करण्याची संधी द्या अतिशय चांगलं पावसाचं वातावरण राहणार आहे महाराष्ट्रामध्ये आठ दिवसामध्ये पुन्हा पुन्हा पाऊस झाल्यामुळे आपल्याला पाणीसाठे वाढणार आहेत त्यामुळे फार मोठं पाणी संकट टळणार आहे आणि आपण जे ऑक्टोबरमध्ये सुरुवातीलाच वादळं तयार होतील हा जो संकेत दिलेला आहे आणि विशेष म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी वादळ तयार होईल हा आपला अंदाज देखील बरोबर येणार आहे खास करून ज्यांना पाऊस झाले त्यांचं अभिनंदन आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीजा